गुंडाळ बांधली की मी त्याबाबतीत अत्यंत पक्का असतो. नाही बोलायचं म्हटल्यानंतर नाही, खरं मी आज बोलणार होतो पण मला व्यासपीठावरतल्या लोकांच्या आईला 2 मिनिटच बोला. आम्ही आमच्या जमिनी विकून फक्त इतर करतो, परप्रांतीयांच्या हातामध्ये देणार आहोत.
देणार कोणाच्या हातामध्ये? मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आपण म्हणतो नाही का, आले अंगावरती घेते शिंगावर. तसं कोकणामध्ये झालंय, दिसती जमीन की घेती सिंगाने. कोणतरी कृपाशंकर सिंग घालून जातो, अजून कुठतरी शिंग घालून बसतो. हजारो एकर जमिनी तिकडे विकल्या जात आहेत. हे सगळे परप्रांतातले लोक तिकडे जमिनी घेत आहेत, आमचीच लोक त्याला मदत करत आहेत. आणि आपण म्हणतो ग्लोबल कोकण करायचं. मुळात ती जर गोष्ट आपली आहे, ती जर आपलीच ठेवायची असेल, तर हा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पक्षाची लेबल न लावता किंवा ती सगळी फाडून टाकून त्याच्यानंतर कोकणाचा आपण जर विचार केला, त्याच्यानंतर जर आपण आपल्याच माणसाला तिकडच्या जर जगवलं, थांबवलं जमिनी विकायचं, आणि जर समजा आपले उद्योजक जर चांगले तिकडे मोठ्या प्रमाणात घेऊन गेलो, तर हे आपण ग्लोबल कोकण वगैरे काहीतरी करू शकू. आणि तर काही होणार नाही. मी नकार घंटा कुठच्या गोष्टीत लावत नाही, मी अत्यंत पॉझिटिव्ह माणूस आहे. परंतु असलेल्या जागा, असलेल्या गोष्टींचा आपण जर विचार करणार नसू, की आपली महाराष्ट्राची म्हणून आपण जर समजा बलस्थानं म्हणून पकडली, ही बलस्थानं काय आहेत, तीच आपण जर समजा हरवून बसायला लागलो, तर कसं काय होणार? आताही समजा मी जे काही प्रोजेक्ट आतमध्ये पाहत होतो किंवा करत होतो, ते मला काही सांगत होते, आम्ही 10 एकरामध्ये असं केलं, आम्ही 20 एकरामध्ये असं केलं, आम्ही 50 एकरामध्ये असं केलं. आम्ही आमच्या वसईचे महापौर मग कशी मिळाले, केरळाचं काहीतरी 100 कोटीच कसलं तुमचं पर्यटनाचं बजेट आहे, काहीच नाही. मी जगात अनेक ठिकाणी फिरतो, फालतू गोष्टींचा प्रपगंड अशा प्रकारचे करतात. मी मध्यंतरी मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथे मी भाषणामध्ये सांगितलं होतं, कुठे स्कॅन्डिनेव्हियामध्ये कुठेही जा, बाहेरची ग्रोशर्स घ्या, हॉटेलमध्ये जा, रेस्टॉरंटमध्ये जा, कुठेही जा, बाथरूम मध्ये जा, चालू ती मरमेड शेपटी आलेली एक बाई, तिचा एक पुतळा, जिकडे जा तिकडे ती मरमेड. बरं, मी तिकडे गेलो, माझ्या पत्नीला सांगितलं आपण चला बघायला जाऊ, गदडी एवढी एवढीशी दगडावर बसलेली, दगडाचा पुतळा तो. पण तो पाहिला नाही तुम्ही, तर जगातला एक फार मोठी गोष्ट तुम्ही मुकलात, बघायची मुकलात. जसं कार्पेट बॉम्बिंग होतं, त्या प्रकारे ते लोक सतत तुम्हाला सांगत असतात की हे पाहिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आमच्याकडचा एक मराठी स्वभावच आहे. मी आता मगाशी जेवढे फोटो लागले होते, आपण मला मगाशी माहीत जे दाखवले फोटो, समजा मी एक फोटो पाहत असेल आणि म्हटलं छान आहे ना, फार सुंदर निसर्ग, बाजूच बोलतो त्याच्या आमच्या गावात चला दाखवतो तुम्हाला जास्ती चांगलं.